नमस्कार। इयत्ता 12वीच्या घटक 4 मध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पान क्रमांक 44 वरील दहशतवाद ही समस्या अभ्यासली होती। दहशतवादी संकल्पनेचा अर्थ आणि दहशतवादाचे स्वरूप, त्यामध्ये पारंपरिक आणि आधुनिक दहशतवाद कशा प्रकारचा आहे हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासला होता। या व्हिडिओमध्ये आपल्याला भारतातील काही दहशतवादी हल्ले, जे भारत या देशात झालेले काही दहशतवादी हल्लेचं वर्णन पुस्तकात केलेलं आहे त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। तर आपल्याला माहीत आहे की 12 मार्च 1993 रोजी मुंबईचा काळा दिवस म्हणूनसुद्धा तो ओळखल्या जाते। त्या दिवशी एकाच दिवशी 12 ठिकाणी एक पाठोपाठ एक बॉम्बस्फोट झाले, ज्यात 717 लोक जखमी झाले आणि 257 लोकांचा मृत्यू झाला। या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की स्कूटरमध्ये बॉम्ब ठेवण्यात आली होती आणि असे बॉम्ब एकूण 12 ठिकाणी पेरून त्या माध्यमातून एकाच वेळेस बॉम्बस्फोट घडून आलेला होता। मुंबईमध्ये तो बॉम्बस्फोट मग एअर इंडियाच्या इमारतीजवळ घडून आलेला होता। शेअर बाजार, सिरॉक हॉटेल, जुहू सेंटर हॉटेल, एअरपोर्ट सेंटर हॉटेल, प्लाझा सिनेमा इत्यादी ठिकाणी, त्याचबरोबर माहीमच्या मच्छीमार वसाहत आणि सहारा विमानतळाजवळ सुद्धा ही बॉम्बस्फोट घडून आले होते। आणि आपल्याला माहीत आहे की अतिशय भयानक स्वरूपात मुंबईत झालेला हा दहशतवादी हल्ला होता। याचे धागेदोरेनंतर पोलिसांना लवकरच 24 तासाच्या आत सापडलेले होते आणि दाऊद इब्राहिम आणि त्याची मंडळी यामागे कारणीभूत होती हे नंतर लक्षात आलेलं होतं। तर अशा प्रकारे हा एक भारतात झालेला अतिशय भयानक स्वरूपाचा दहशतवादी हल्ला होता असं आपल्याला म्हणता येईल। त्यानंतर 14 फेब्रुवारी 1998 रोजी कोईम्बतूर शहरात 11 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते आणि त्यात 200 जण जखमी आणि 58 जण मृत्युमुखीसुद्धा पावले होते। म्हणजेच हासुद्धा अतिशय भयानक स्वरूपाचाच एक प्रकारचा दहशतवादी हल्ला होता असं आपल्याला म्हणता येईल। त्यानंतर अतिशय क्रूर स्वरूपाचा आणि देशाच्या शासन व्यवस्थेला हादरवणारा एक दहशतवादी हल्ला होता, तो म्हणजेच 13 डिसेंबर 2001 रोजी झालेला भारतीय संसदेवर, भारताच्या कायदेमंडळावर म्हणजे भारतीय संसदेवर झालेला दहशतवादी हल्ला। या दहशतवादी हल्ल्याचे सूत्र जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा यांनी एका ॲम्बेसिटरच्या माध्यमातून 5 दहशतवादी हे संसदेच्या परिसरात पाठवले होते आणि त्यांनी संसदेवर हा अशा स्वरूपाचा दहशतवादी हल्ला केला होता। त्यानंतर 24 सप्टेंबर 2004 मध्ये गुजरातमधील गांधीनगर येथे अक्षरधाम मंदिर परिसरातसुद्धा 2 दहशतवाद्यांनी हल्ले केले होते आणि यात 80 जण जखमी आणि 30 जणांचा काय झाला होता, मृत्यू झालेला होता। हा धार्मिक स्थळांवर झालेला दहशतवादी हल्ला होता। त्यानंतर आपल्याला माहीत आहे की सगळ्यात कृस्वरूपात 11 जुलै 2006 रोजीसुद्धा लोकल ट्रेनमध्ये बॉम्ब फिट करण्यात आले होते। आता आपल्याला माहीत आहे की मुंबईच्या ठिकाणी लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते आणि या गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब पेरण्यात आले होते। 11 मिनिटात 60 ठिकाणी गर्दीच्या वेळी बॉम्बस्फोट झाले। पश्चिम रेल्वेच्या डब्यात कुकरमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आले होता, यात 700 जण जखमी तर 209 लोकांचा काय झालेला होता, मृत्यू झालेला होता। अतिशय क्रूर स्वरूपाचा हासुद्धा एक दहशतवादी हल्ला होता। त्यानंतर 8 फेब्रुवारी 2007 रोजी दिल्ली ते लाहोर या दरम्यान आठवड्यातून जी रेल्वे धावत असते त्याला समझौता एक्सप्रेस असं म्हटलं जाते। या समझौता एक्सप्रेसमध्ये 8 फेब्रुवारी 2007 रोजी दहशतवाद्यांनी हमला केलेला होता। यातसुद्धा बॉम्बस्फोट पेरण्यात आले होते आणि यात 68 लोकांचा मृत्यू झाला होता तर असंख्य लोक हे जखमीसुद्धा झाले होते। त्यानंतर 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत जो आपल्याला माहीत आहे 10 दहशतवादी हे पाकिस्तानमधून जलमार्गे हे मुंबईत आले होते आणि त्यांनी कशाप्रकारे मुंबईत वेठीस धरली होती हे आपल्या सगळ्याला माहीत आहे। त्याचे विदारक चित्रसुद्धा पुस्तकात दिलेले आहे आणि आपणसुद्धा टी व्हीवर ते बघितलेले आहे की 26 नोव्हेंबर 2008 रोजी ही दहशतवादी हल्ल्यांची मालिका सुरू झाली होती। यामध्ये आपल्याला माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस, ज्यालाच आपण CST म्हणतो, तिथेसुद्धा दहशतवाद्यांनी हमला केला होता। ओबेरॉय ट्रायडंट हॉटेल, त्यानंतर ताज पॅलेस हॉटेल, लिओपोर्ट कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाऊस, मेट्रो सिनेमा आणि इतर ठिकाणीसुद्धा
काही ठिकाणी हल्ले झाले होते आणि हे हल्ले लष्करी ए तोयबा या पाकिस्तानी संघटनेने घडून आलेले होते. आणि या हल्ल्यात आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदाच आपण कसाब नावाचा एक दहशतवाद्याला जिवंत पकडलेलं होतं आणि त्याच्या माध्यमातूनच या हल्ल्याची सूत्र हे लष्कर ए तोयबाच्या हाती होते हे माहीत झालेलं होतं. त्यानंतर 18 सप्टेंबर 2016 नुकतीच आपल्याला माहीत आहे की उरी येथे जैश ए मोहम्मद या संघटनेने भारतीय लष्करांवर हमला केलेला होता. काश्मीरमधील उरी या ठिकाणी हा हल्ला झालेला होता. आणि या हल्ल्याच्या बदल्यामध्ये आपण बघितलं की सर्जिकल स्ट्राईकसुद्धा करण्यात आलेली आपण बघितलेलं आहे. त्यानंतर 14 फेब्रुवारी 2019 सुद्धा जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय सुरक्षा दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला झाला होता. 40 जास्त जवान आपले शहीद झालेले होते. आणि हा सुद्धा CRPF बसमध्ये अतिशय क्रूर स्वरूपात RDF माध्यमातून हा बॉम्बस्फोट घडून आलेला होता. आणि याचा बदल्यामध्ये सुद्धा आपण बघितलं की सर्जिकल स्ट्राईक ही 26 फेब्रुवारी 2019 रोजी करण्यात आलेली होती. त्यानंतर 1 मे 2019 रोजी गडचिरोली येथे आपण बघितलं की हा सुद्धा एक नक्षलवादीनी वेढलेला जिल्हा आहे. आणि या नक्षलवाद्यांनी सुद्धा आपण बघितलं की भूसुरुंगाने पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. आणि यात आपल्या देशाचे 15 पोलीस जवान काय झाले होते शहीद झाले होते. तर अशा प्रकारे भारतामध्ये सुद्धा दहशतवाद्यांनी काही क्रूर कारवायांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ल्यांनी आपले असंख्य लोकांचे मृत्युमुखी पडलेले आपण बघितलेले आहे. तर या समस्येने भारताला सुद्धा या समस्येने कशाप्रकारे ग्रासलेलं होतं आणि कशाप्रकारे भारतातसुद्धा काही दहशतवादी हल्ले झालेले आहे हे आपण या ठिकाणी अभ्यासले आहे. आणि आपल्याला माहीत आहे की या दहशतवादाचा बिमोड करण्याचा प्रयत्नच नेहमी भारताने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर असो युनोमध्ये असो वेगवेगळ्या माध्यमातून भारताने या दहशतवादाचा खात्मा कशाप्रकारे करता येईल यासाठीचेच प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येते. यानंतर आपल्याला या सगळ्या संदर्भात राज्याची भूमिका काय होती हे आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासाची आहे की राज्याची भूमिका या संदर्भात कशा प्रकारची आहे हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासाचं. धन्यवाद.